ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशा म्हसा यात्रेला सुरुवात झालीये. बैल आणि घोंगडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या जत्रेत पंचक्रोशीतले भाविक येतात, म्हसोबा आणि खांब लिंगेश्वराचं दर्शन घेतात. चला तर मग आपणही पाहूया म्हशाची ही यात्रा. पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतात म्हसा यात्रेचे. म्हसा, म्हसोबा आणि खांब लिंगेश्वराच्या इटुकल्या मंदिरांचं गाव मग गर्दीनं खुलून जातं. पंचक्रोशीतले भाविक यात्रेत म्हसोबा आणि खांब लिंगेश्वराच्या दर्शनाला येतात. या यात्रेला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 200 वर्षांची परंपरा आहे. 3 ते 4 किलोमीटरच्या परिघात ही यात्रा भरते. या यात्रेत राज्यातून नव्हे तर परराज्यातूनही लाखो भाविक येतात. हे जागृत देवस्थान आहे आणि ह्या यात्रेमध्ये घोंगडी बाजार, बैल बाजार हे प्रामुख्याने आहेत. ह्या यात्रेसाठी महाराष्ट्रातून, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश ह्या ठिकाणातून मोठे व्यापारी येतात आणि ही यात्रा जवळजवळ 15 ते 20 दिवस चालते. पूर्वी ही यात्रा 1 महिना चालायची. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक उमटी जनावरं या यात्रेला विक्रीसाठी आणली जातात. बैलांची जात, वय आणि रंगानुसार त्यांच्या किमती ठरतात. गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो. 15 दिवसात या बैल बाजारातील उलाढाल 1 कोटींच्या वर जाते. घाटावरून या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे बैल येतात, ते बैल पाहायला मिळतात. आणि आमचे लोक आता शेतीचा धंदा जर कमी झालेला आहे, परंतु आता शेतीचा धंदा कमी झालेला, त्यावेळेला शेतीचा जास्त होता, म्हणून बैलांचा बाजार एकदम मोठ्या प्रमाणात किमतीचा होत होता. आता कमी प्रमाणात आता बाजार होतो. या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला टोपली बाजार. बांबूच्या टोपल्या बनवणारे ठाकूरही मोठ्या संख्येनं यात्रेला हजेरी लावतात. या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते. लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या, करंडे इथे मिळतात. तसंच उखळ, शेतीसाठी लागणारी अवजारं, घरगुती वापराच्या वस्तू या बाजारात मिळतात. बरेच दिवसांपासून आम्ही वाट बघतो म्हसा यात्रा कधी भरते, कारण अनेक वर्षांची परंपरा या यात्रेला आहे आणि खास करून गुरांसाठी ही यात्रा ओळखली जाते, प्रसिद्ध आहे. तर आम्ही खास करून शेतकरी वर्गातले असल्यामुळे इथे शेतकऱ्यांना, शेतकरी वर्गाला जे लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू इथे उपलब्ध होतात. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे हे या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य. विणलेल्या आणि लाटीव अशा 2 प्रकारांच्या घोंगड्या इथे मिळतात. 500 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंत किमतीच्या घोंगड्या या बाजारात मिळतात. अलीकडे सिंथेटिक ब्लँकेट्स, चादरी आणि गोधड्यांचं प्रमाण वाढल्यानं घोंगड्या आणि कांबळ्यांची विक्री मंदावली आहे. 20 वर्ष झालं करतो आम्ही व्यापार इथे, येतो 20 वर्ष झाली. घोंगड्याचा पूर्वीसारखा प्रतिसाद नाही घोंगड्याच्या व्यापारला. आता नवीन नवीन आधुनिक आलं आहे ना, आणि शेती करायची लोक सोडलात आणि लोकरीच आहे, त्यामुळे अंगाला टोचतंय बसतंय असं नवीन पिढी म्हणतात. करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे, खाऊ खेळणीची दुकानं यांची रेलचेल इथं असते. म्हसा यात्रेतले हातोली जाम, खाजा, गुलाबजामून पंचक्रोशीत फेमस. दूरवरून लोक ही मिठाई घेण्यासाठी बाजारात येतात. 1962 सालापासून आम्ही या यात्रेमध्ये, आमचे आजोबा, पंजोबा, आमचे सासरे वगैरे इथं परंपरेनुसार येत राहतात. दरवर्षी आम्ही येतो आणि ही मिठाई तयार करतो. हातोली गुलाबजाम या म्हशाचे प्रसिद्ध आहे. रात्रीही या यात्रेची रंगत काही औरच असते. काही लोक तर यात्रेला मुक्कामी येतात, तंबू ठोकून राहतात आणि यात्रेतच चुली करून जेवण करतात. शहरी गजबजाटापासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड.